बातमी आहे आमदार अपात्रतेसंदर्भात. अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली असून आमदार अपात्रतेची सुनावणी आता 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेतलेली आहे. मात्र पुन्हा पुढची तारीख देण्यात आलेली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबलेली आहे. आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज आमचा आज जो होता शिंदे गटाचा की पुरावा करायला संधी द्यावी त्यावर आमचं आर्ग्युमेंट झालं. आता त्याला ठाकरे गटाचे वकील उत्तर द्यायला लागलेले आहेत. सहापासून त्यांचं आर्ग्युमेंट चालू आहे. त्यांच्या आर्ग्युमेंटला किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. आम्हाला काही वेगळी दुसरी कामं असल्यामुळं आम्ही परवानगी घेऊन बाहेर पडलो. मॅटर ऑफ फॅक्ट्सवरती आहेत ते सगळं त्याची सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही आणि आपण केवळ कागदपत्रांच्या आधारावर ही समरी इन्क्वायरी असल्यामुळे कागदपत्रांच्या आधारावरती ताबडतोब याचा निर्णय द्यावा. समोरच्या बाजूने आम्हाला साक्षी पुरावे हजर करायचे आहेत या बाजूवर युक्तिवाद झालेला आहे. आता सुनावणी पुढे 3 तारखेला ठेवली आहे. त्या दिवशी याच्या बाबतीतला अंतिम निकाल देतील की साक्षी पुरावे देणं की न देणं या बाबतीतला निकाल त्या दिवशी होईल आणि इश्यूज फ्रेम केले जातील.